नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी करुणा किवंडे आज आपणासमोर महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केलेल्या महान संशोधनाबद्दल माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे चित्र पाहिले तर आपल्याला नक्कीच असे म्हणता येईल की कशाचा तरी सतत वेध घेणारे त्यांचे डोळे, लहान मुलाच्या निरागस्तेचे चेहऱ्यावरील भाव, मस्तकावरील विस्कटलेले आणि अस्ताव्यस्त केस, त्यांचा वेंधळेपणा व त्यांचा विसरभोळेपणा, सोबतच लहान असताना मंदबुद्धीचा आहे की काय अशी त्यांच्या आईवडिलांना आलेली शंका, आणि पुढे त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये गाजवलेले अतुलनीय पराक्रम, जीवनातील त्यांची सहजता व साधेपणा, ह्या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे आइन्स्टाईन यांचे व्यक्तिमत्व इतर शास्त्रज्ञांपेक्षा वेगळं ठरतं. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 दक्षिण जर्मनीमधील उल्म ह्या शहरात झाला. आइन्स्टाईन यांचे बालपण म्युनिच ह्या शहरात गेले. तेथे आपल्या वयाच्या मुलांशी खेळत नसत वा बोलतही नव्हते. त्यांना उशिरा बोलता येऊ लागले होते. ते आपल्या विचारातच असायचे. अल्बर्ट यांना संगीत ऐकायला आवडत असे. त्यांनी वयाच्या 6व्या वर्षी व्हायलिन वादन शिकले होते. अल्बर्ट यांनी वयाच्या 5व्या वर्षापासून म्युनिचमधील कॅथोलिक प्राथमिक शाळेत 3 वर्षे शिक्षण घेतले. पुढे फेडरल पॉलिटेक्निक स्कूलमध्ये गणित व भौतिकशास्त्रातील 4 वर्षाचे पदविका शिक्षण त्यांनी प्राप्त केले. 1905 बर्न येथील पेटंट कार्यालयातील कार्यकाळात जगप्रसिद्ध असा सापेक्षवादाचा सिद्धांत थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी त्यांनी सादर केला. या सिद्धांतामुळे पुढे न्यूक्लिअर बॉम्ब बनवणे सोपे झाले. यातूनच त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी वैज्ञानिक जगतासमोर सर आयझॅक न्यूटन व त्यांचे गतीविषयक नियम होते. त्याचा व्यापक रूपात स्वीकार करण्यात आला होता. न्यूटन यांनी आपले सिद्धांत सुमारे 2.5 शतकापूर्वी सादर केले व पदार्थविज्ञानातील अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली होती. आइन्स्टाईन यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांताने पदार्थविज्ञानात क्रांती केली. आइन्स्टाईन यांनी शोध लावला की ऊर्जा निर्माण करता येत नाही व नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. आइन्स्टाईन यांचा निष्कर्ष एका समीकरणाच्या रूपात संक्षिप्तपणे असा मांडण्यात येतो. E=mc² E म्हणजेच एनर्जी, एम म्हणजे मास व सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, ज्याची व्हॅल्यू 3×10⁸ मीटर पर सेकंड इतकी असते, जी की कॉन्स्टंट असते. पदार्थविज्ञानातील हे सर्वात प्रसिद्ध असे समीकरण आहे. या समीकरणाने हे स्पष्ट केले की पदार्थ वा द्रव्याच्या थोड्या प्रमाणावर विशिष्ट तऱ्हेने प्रक्रिया केली गेली तर प्रचंड ऊर्जा निर्माण करता येते. आइन्स्टाईन यांनी प्लॅक यांच्या पुंजसिद्धांताचा उपयोग प्रकाश विद्युत प्रभाव, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट स्पष्ट करण्यासाठी केला. पुंजसिद्धांताबरोबरच वैज्ञानिकांचे लक्ष त्यांच्या सापेक्षता सिद्धांताकडेही त्यांनी वेधले. आइन्स्टाईन यांना असंख्य पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. त्यांना सैद्धांतिक भौतिकशास्त्रातील त्यांच्या सेवांसाठी आणि विशेष करून फोटो इलेक्ट्रिक परिणामाचा शोध लावल्याबद्दल भौतिकशास्त्रामधील 1921 नोबेल पारितोषिक देण्यात आले. अशा या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू 18 एप्रिल 1955 झाला. अशा या महान शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन. धन्यवाद.